माणसाची प्रियसी सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ, प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. म्हणून एक वाक्य सांगून ठेवतो, प्रेम करायचंच असेल तर राष्ट्रावर करा, प्रेम करायचंच असेल तर हिंदू धर्मावर करा, प्रेम करायचंच असेल तर आई बापावर करा. चमड्यावर प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. आणि प्रेम मंडळीत करणारी ध्यानात ठेवा, लव्हर्स लव्हर्स मंडळी जरा नीट आहे का? गाडी रिव्हर्स येईल एखाद दिवशी, रिव्हर्स नाही. प्रेम करणारी मंडळी ध्यानात ठेवा. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात, इतकी गड्यांची किंमत कमी झाली. पण गमेंट झिरती एवढं ध्यानात ठेवा. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं, बंगल्यावालं बेवडं होतं नालायक, तो भिकारीला म्हणला बाहेर नाक, जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तुडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. जिरती 15 चीज प्यालय, मागून आखी चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, मग ही कोण शिवीन. दोन दारुडे डुलत निघले पिवर बेवडे, एकदम भंगरी बापाची पैदास. त्यातला एक दारुड्या म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही. लका म्या जर राजीनामाच द्यायला नाही. त्यांच्या कुड ना दिला का त्या तुला दिन पंछी रहेगा पिंजरा खाली 28 लाखाचा बंगला बांधला, भांडी घासणारीचे पैसे बुडतो. आणि मग म्हातारपणी येडा होतो आणि हिंडवतो गावात, शोक करतो आला आरतीला घासे नव्हते गरीबाचा तळतळाट घेऊ नका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही, आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही.
चामड्यावर प्रेम करू नका. प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. बिनमिशीच मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकी तुम्हाला, तांदूळ टाकी इकडं तिकडं पाहतो खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करून. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे रतळू पडलं. आणि हे तिला काय म्हणत माहिती का? कुंभी कुंभी दिल खिला. दोन मेले भाऊ रेल्वे खाली, तो तिसरा नंबर आहे. आणि त्याला अंडरपॅन नाही, तरी ते तिला म्हणते हमी साहस न होती अगर तुम न होती. चैन वरवड, चैन वरवड, चैन वरवड. आणि प्युअर शिमडी पोरगी, तरी ते तिला म्हणते संसार पहले हमी तुमसे प्यार था आज भी और कल ही नहीं. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचं का? हरी करम अपना करेंगे, हरी करम वयाच्या पंधराव्यावर शिव तलवार हातात घेणार. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार. वयाच्या 15व्या वर्षी शिव तलवार हातात घेणार. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार. वयाच्या 51व्या वर्ष जगणार आहे. आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे. तलवार हातात घेत
घातली होती 15 वर्षी तलवार. म्हणजे काय रे बाबा चपटी. कारण आमची माती कशी आहे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगनी उगनी, मेरे देश धरती, मेरे देश धरती, मेरे देश धरती. हे खानदान रक्त आहे. खानदान हे रक्त कसं माहिती तुम्हाला, हे 90 पिऊन बोंबलं थिंडणार रक्त नाहीये. हे लग्नात नाचणार रक्त नाहीये, हे हळदीत नाचणार रक्त नाहीये, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट साठून जगणार रक्त नाही. कोणीतरी 15 ची पाजायची, मग बँडवाल्या पुढे अंग हलवायचं. इतकं नालायक रक्त हे नाहीये. हे रक्त माहित आहे कस आहे राजा. माती कानाला लावा आणि कानाला लावलेली माती सुद्धा म्हणेल राजा. तोफेचा आवाज येतोय तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे, हा बाजी खिंडीत आहे. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत असेल. हे रक्त आहे. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब, ऐका जरा, ऐका आई साहेब, ऐका. जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जाव, जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जाव. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात तुरा फेट्याला काढून मिरवाव हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे, मग लग्न राहील. हे गोवा खाऊन टपरी फोडणार रक्त नाहीये, हे गोवा खाऊन थोबाळ सडणार रक्त नाहीये. हे रक्त असं आहे. ही माती जरी कानाला लावली तर इथं रेडा वेद बोलतो आणि गाथेला बांधलेला दगड तरतो. इथं रेडा वेद बोलतो, इथं गाथ्याला बांधलेला दगड तरतो आणि इथं काशीचं पाणी वाळवंटात तरफडणाऱ्या गाढवाला मिळत, इथं भिंत सुद्धा चालते. गडावर दूध घेऊन जाणाऱ्या आमच्या हिरकणीच्या मुलगा घरी राहिला म्हणून सायंकाळच्या वेळेस गडाचे दरवाजे बंद झाले, तर मुलाच्या प्रेमासाठी डोंगरावरून उडी टाकणारी हिरकणी ही आमची माती आहे. तुम्हाला काय खरंय, मैं पुढे बसलं का खरंय, खरंय मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा मरा नाही. आणि हे इंदुरीकडचं वाक्य आहे, हे कधीच खोटं ठरणार नाही. 10-12वीच्या पुढची यडपट नीट ऐका. जर तुम्ही असेच गोवे खाऊन बोंबलं धिडले ना, एक दिवस मराल बेवडे मराल आणि नमुन्या वारी मराल. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, फक्त तुमची आई मरू द्या आणि बाप मरू द्या आणि एक 8 दिवस फुकट खाऊन दाखवा, 12 महिने मी सांभाळतो तुला. नाही सांभाळेल कोणी, सांभाळेल
पाठीवरून थाप टाकणारी आई गेली ना, जगातल्या सगळ्या गोष्टी संपल्या. स्वार्थापोटी नाही पण प्रेमापोटी संभाळणारा फक्त बापच आहे. हे दोन माणसं तुमचे संपले ना, तुम्ही आयुष्यात संपले ज्याच्यावर तुमचं मत काय आहे. कीर्तन नीट ऐका. आणि सुरुवात झाली होती आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली होती तेवढी नीट ऐका. आपला मुद्दा काय चालला होता तेवढं ध्यानात ठेवा. थोडं मागं जाऊ आपण, तुम्ही मागं म्हणजे पुढं जायचंच कवा. ज्ञान प्रत्येकाला आहे पण त्याच्यात ग होऊ देऊ नका. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. आता दुसरं वाक्य बदलायचं आहे मला. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. मान्य मान्य सावध राहा बरं का. पहिलं मान्य केलं दुसरं मान्य करावं लागेल. ले महिला मंडळ, लक्ष्मी ही ज्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. पण लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि एकदा लक्ष्मी त्याचं सूत्रच असे महाराज, लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते पण लक्ष्मीच नम्रतेला जवळ येऊन देत नाही. ती देवळाकडे आणत नाही माणसाला. शुद्ध मांसाहारी चुलीवरच्या भाकरी बोलाईचे ताजे मटण बोर्डापशीच नेते. सोलून कोंबडी 130, बॉईल करून 180, शिजून 230. ही घेऊन कुठं गेली? कोण गेली घेऊन? लक्ष्मी हरिपाठक आणत नाही, बारला नेते. सप्तक आणत नाही, डीजे पुढं नेते. वैकुंठाला नेत नाही, नदीत नेते. आणि मग हे लक्ष्मीचा ऊत केलेली माणसं डांबरीओ मारतात. ही हायवेला दररोज 200 मारतात का नाही नीट? हे काही हरिपाठ करून मेलेत का? मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते ती. भंगार बापाची पायदास, कुत्र्याला लाथ आणली त्यानं बुटा सगळं. कुत्र हुशार, बुटच धरला. ती हाय मिळालं ती. गमेंट जिरती भाऊ, अय जिरती जिरती. अय 31 तीलला हनुमान जयंती होती आणि पौर्णिमा होती. दोन चार कॉलेजच्या अवलादी दारू पेल्या, भंगार बापाची पायदास. आणि आता लघवी लागली म्हणून त्याने चैन खोलली आणि लघवी सुरू केली. खाली विहीर होती, त्याला विहिरीत चंद्र दिसला. फेल होत ते चंद्र विहिरीत पडला. चंद्रच विहिरीत पडला. आर्टला होता तो, आर्टला. कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय किंमत? जगाच्या कल्याणा. सायन्सवाला गेला आणि बादलींद्वार खांड घेऊन आला, म्हणला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. त्यांनी बादली सोडली विहिरीत, ती पाण्यानं भरल्यामुळं जड झाली आणि ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखंड तुटलं. उतानं पडलं माग, मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला. हिला आणले काही सुचित काय? एका पोरला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते कार्ट म्हणलं 40 गावं बारामती. बावन. एक पोरग रस्त्याला महित चालित होत, त्याला एक जणांनी विचारलं महित दूध देते का रे? तो म्हणला देत नाही, काढावं लागत. लई भंगार लोक आहेत महाराज. एका बाय एका बाय काही काही गडी बायकोच ऐकत सगळं. काही लोक कपडे घालून जात बाहेर जाताना ऑफिसला जाताना सुद्धा बायकोच विचारतात, ह्या ड्रेस मी कसा दिसेल, कसा वाटतो? ती म्हणली तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? हा. मग बिगर शर्टाची जा.
हे तेव्हापासून टी शर्ट निघाली. टी शर्ट म्हणजे धड ब्लाऊजही नाही, टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा. ती चालताना सरळ नाही चालत, काही काहींचे विचित्र. एका न बरं काहींना बायका कसे मिळतात, काहींना बायका कसे मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवर देऊ नाही म्हणा, तो विषय तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय, तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा, बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोर 35 पुढे आहेत, आणि 10 पोर 40 पुढे रेंज गेली त्यांची. बायका नाही आता, आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापा पुढे, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या, शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण, शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे, शेती पाहिजे शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न आहेत सध्या, शेती आहे नोकरी नाही, नोकरी आहे शेती नाही, दोन्ही आहे कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापापुढे एक